कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लागू केले आहेत. काल रात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले असून कोणते दुकान सुरू ठेवायचे, कोणते दुकान बंद ठेवायचे याबाबत शहरात गस्त घालून दुकानदारांना तोंडी माहिती देणे सुरू आहे. काही प्रमाणात ज्या सेवा बंद ठेवायच्या त्या सेवा देखील सुरू असल्याच्या तक्रारी येत आहे. मात्र याबाबत दुकानदारांना तोंडी सूचना देण्यात येत असून शहरातील सर्वच भागात पोलिसांकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून यापुढे नाहक तक्रारी येणार नाही याची काळजी पोलीस घेत असून जनजागृतीनंतरही अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने उघडी ठेवल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिला आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी सुरेश गांधले. काल राज्य शासनाने जे निर्बंध लागू केलेले आहेत, संचारबंदी तसेच दिवसा फक्त अत्यावश्यक सेवा असलेलीच दुकाने चालू ठेवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. आज कदीम जालना पोलीस ठाण्याअंतर्गत आम्ही आमचे अधिकारी व आम्ही स्वतः मोबाईलवरून प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये जाऊन मेगाफोनद्वारे लोकांना संचारबंदीचे निर्बंधाबाबत सूचना दिलेल्या आहेत. तसेच मंदिर, मस्जिद, गिरजाघर जे धार्मिक स्थळे आहेत त्यामध्ये पूर्णपणे बंद करण्यात आलेले असून त्यामध्ये फक्त एक जे पुजारी किंवा मौलाना असतील यांना आतमध्ये प्रवेश दिला आहे. तर त्याबाबतच्या सर्व ज्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे आज नवीन निर्बंध लागू केलेले आहेत त्याची आम्ही पूर्ण मेगाफोनद्वारे लोकांना माहिती दिलेली आहे.